नाही, मला वाटतं देवेंद्रजी जर बोलले असतील तर ते अत्यंत त्या ठिकाणी विचारपूर्वक बोलतात, पुराव्यानिशी बोलतात, आणि त्यामुळं मला वाटतं की त्यांच्याकडे काही तशा पुरावे असतील किंवा ते कधी महाराष्ट्रामध्ये काही संभ्रम तयार होईल, काही काहीतरी बोलायचं म्हणून या ठिकाणी बोलायचं मीडियामध्ये असा त्यांचा स्वभाव नाही, आणि त्यांच्या जीवनामध्ये असत्य बोलणंसुद्धा नाही आहे. त्यामुळं मला वाटतं की जे काही ते बोलले असतील ते सत्यच बोलले असतील. दोन शहरांचं नामकरण जे आहे ते त्याला परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे, पण हा निर्णय जो आहे तो आमच्याच का झाला होता? मग हे सरकार जे आहे ते शहर लाटण्याचा विचार करत आहे, शहर लाटते असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. काही काही घरामध्ये जेव्हा मुलं नसतात किंवा मुलं होत नाही तेव्हा आपण बाहेरच्या मुलाला आणून बारसं करतो, तसा प्रकार आहे की यांनी कधी काही विकासाचं स्वप्न विकासाचं कधी यांच्या ब्लडमध्ये नाही आहे, आणि केवळ राजकारणाने राजकारण 2.5 वर्ष केलं आणि अल्पमतातल्या कॅबिनेटमध्ये म्हणजे 2.5 वर्ष काही केलं नाही, महाविकास आघाडीच्या इतक्या मंत्रिमंडळ बैठकीत झाल्या, त्या बैठकीमध्ये कधी हुचू केलं नाही, कधी संभाजीनगरचा विषय आला नाही, कधी धाराशिवचा विषय आला नाही, मात्र जेव्हा सरकार जात आहे आपण अल्पमतात आलो आहे त्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. खरं तर हे खोटारडे आहेत, म्हणजे किती खोटं बोलायचं, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, मग जल्लोष करायचा, मग काय काय करायचं. जनता या ठिकाणी काही आता तशी राहिली नाही आहे. देवेंद्रजी एकनाथजीचं मी अभिनंदन करतो, सरकार आल्याबरोबर संभाजीनगर आणि धाराशिव याबद्दल त्या निर्णय घेतला, विधानमंडळामध्ये ठराव पारित केला, केंद्र सरकारकडे पाठवला, आणि परवा संजय राऊत बोलले की की आता तुम्ही ठराव केला आहे, तुम्ही कॅबिनेट निर्णय घेतला आहे, मग का करून आणत नाही, केंद्राकडनं लवकर आदेश आणा, तुमची हिंमत आहे का, तुमचा धमक आहे का. मग आता माझा सवाल आहे उद्धव ठाकरेजींना की तुम्ही खरं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसजीचं आणि माननीय मोदीजी आणि माननीय अमितभाईचं आभार मानलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. त्यांना हे माहीत नाही आहे मोदी आहे तो मुमकिन आहे. खरं तर आज केंद्र सरकारने या महाराष्ट्राचं मान ही उंच केली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांचं नाव औरंगाबादला मिळालं आणि धाराशिव उस्मानाबादला धाराशिव नाव मिळालं, हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद घेतला जाईल असा दिवस कालचा होता.